मंडणगड येथून ब्रेकिंग न्यूज येते आहे. मंडणगड तालुक्यातील एका गावामध्ये 9 जिवंत गावठी बॉम्ब सापडल्याची अत्यंत धक्कादायक अशी बातमी हाती येते. मंडणगड पोलिसांची मोठी कामगिरी आज झालेली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मंडणगड तालुक्यात 9 गावठी बॉम्ब सापडले आहेत. जिवंत गावठी बॉम्ब सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील पेवे उंबरशेत खलाटी येथं 9 जिवंत गावठी बॉम्ब आज सापडले आहे. मंडणगड पोलीस निरीक्षक शैलजा बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहाय्यक फौजदार गफार सय्यद, पोलीस कॉन्स्टेबल वैभव गमरे आणि पोलीस कॉन्स्टेबल ऋषिकेश देसाई आणि पोलीस मित्रांच्या सहकार्यानं मंडणगडमध्ये आज ही मोठी कारवाई करण्यात आली. मंडणगड तालुक्यातील पेवे उंबरशेत खलाटी येथं 9 जिवंत गावठी बॉम्ब आज पोलिसांनी हस्तगत केले आहेत. या कारवाईत 3 संशयित आरोपींना पकडण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. श्वान पथकाच्या सहाय्यानं अधिक तपास अजूनही सुरू असल्याची माहिती येथील सूत्रांनी दिली आहे. या 3 दिवसापूर्वी रत्नागिरी तालुक्यातील करंजाळी येथं अशाच प्रकारे बेकायदेशीरपणे वन्यजीवांची शिकार केल्यानं दोघांना अटक केल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा शिकारीच्या उद्देशानं साठवणूक केलेले गावठी बॉम्ब मंडणगड तालुक्यात पेवे येथे हस्तगत करण्यात आल्यानं एकंदरीतच रत्नागिरी जिल्ह्यातील वन्यजीवांचं जीवन हे धोक्यात आलं असून अशा जंगलातील मानवी हस्तक्षेपामुळेच हिंस्र प्राणी शिकारीसाठी मानवी वस्तीत येण्यास कारणीभूत ठरत असल्याचं मतही आजच्या या कारवाईनंतर वन्यजीव प्रेमींनी निवेदिता फास्ट न्यूजके बोलताना व्यक्त केलं आहे. मंडणगड तालुक्यातील पेवे उंबरशेत येथं खलाटी या भागामध्ये आज 9 जिवंत गावठी बॉम्ब हे सापडले आहेत. पोलिसांनी मोठी कारवाई केली. अजूनही पुढील कसून तपास पोलीस तपास करीत आहेत की हे बॉम्ब अजून कुठे पुरले तर गेले नाहीत ना, किंवा आणखीन याच्यामागे दुसरं कुठलं कारण तर नाही ना, याचा शोध मंडणगड पोलीस घेत आहेत. विशेष प्रतिनिधींसह निवेदिता फास्ट न्यूज मंडणगड.